students. Today we'll learn about emergencies in OT and active plan for various emergencies. OT मध्ये काय emergencies असू शकतात आणि आपण त्यावर काय एक प्लॅन करू शकतो, ऍक्टिवली कोणता प्लॅन आपल्या स्किल्स यूज करून त्या emergencyला ओवरकम करायसाठी काय गरजेचं असणार याबद्दल आपण आज शिकणार आहोत. तर आपण स्टार्ट करूयात. सी द मेडिकल emergency रिस्पॉन्स plan addresses the immediate need for medical assistance in the event of traumatic injury or illness of any building occupant. Okay, as we know students, like medical emergency response plan, okay, means we have to respond the traumatic injury or illness in emergency. Okay, aplyala medical emergency astani aplyala traumatic situation madhe illness madhe आपल्याला त्या गोष्टीला ओवरकम करायचे. ओके, सो द इमिडिएट नीड फॉर मेडिकल असिस्टन्स, ह्या इमर्जन्सीला आपल्याला ओवरकम करायसाठी इमिडिएट नीड ऑफ मेडिकल इमर्जन्सीज लागणार. स्टाफ, हेल्थ टीम मेंबर्स, ऑल आर हेल्थ टीम मेंबर्स इन्क्लुडिंग के ज्युनियर स्टाफ, सीनियर स्टाफ, एव्हरी वन, वी नीड हिअर ऑल आर हेल्थ टीम मेंबर्स के टू ओवरकम दिस ट्रॉमॅटिक इंज्युरी. इट ऑल्सो असाइन स्पेसिफिक ड्युटीज फॉर इफेक्टिव व्हॅल्युएशन, केअर, ट्रान्सपोर्टेशन, फॉलो प्रोसिजर्स ऑफ एमर्जन्सी सिच्युएशन्स. ओके, आपल्याला माहिती आहे जसं जसं एमर्जन्सी असणार त्यानुसार आपल्याला त्यांना इव्हॅल्युएटिव्ह केअर प्रोव्हाइड करावं लागणार, इव्हॅल्युएशन करून त्यांना इफेक्टिव्ह केअर प्रोव्हाइड करावं लागणार, त्यांच्या सिच्युएशननुसार, त्यांच्या कंडिशननुसार त्यांची नीड काय आहे, त्यांचं प्रॉब्लेम काय आहे ते आयडेंटिफाईड करून, ते इव्हॅल्युएट करून आपल्याला त्यांना इफेक्टिव्ह केअर प्रोव्हाइड करायची आहे. त्यांना आपल्याला ट्रान्सपोर्टेशन, जर ट्रान्सपोर्टेशनची आवश्यकता असेल, एमर्जन्सी सिच्युएशन असेल आणि पेशंट रिस्पॉन्सिव्ह नसेल, तर ताबडतोब आपल्याला त्यांना रेफरल युनिटला रेफर करायचे. फॉलोअप प्रोसिजर्स ऑफ एमर्जन्सी सिच्युएशन्स, आणि त्यानंतर आपण पेशंट्स रिगार्डिंग, पेशंट हेल्थ कंडिशन्स रिगार्डिंग, वी हॅव टू फॉलो ऑल द फॉलोअप प्रोसिजर्स, ऑल द अपॉइंटमेंट्स. ओके, आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द ट्रीटमेंट, देन दिस emergency response plan can be applied any building occupant and specifically details the duties, responsibilities of faculty and staff for the department of theater. Okay, as we know there are there is a specific duty schedule and specific responsibilities for the faculty and for the staff or for the department of theater. Okay, as we know particular staff and specific staff we have to be kept ready for the emergency situations. We have posted that staff in department of theater, so they having their role, they having their responsibility regarding emergency situation. So in this emergency situations, to overcome this emergencies, okay, we are using first aid kits. Okay, फर्स्ट एड किट आपण यूज करत असतो, मेंटेन बाय द डिपार्टमेंट इन सेव्हरल लोकेशन थ्रू आउट आर फॅसिलिटीज विच आर नोटेड बिलो. नाव विल सी की फर्स्ट एड किट जे आपण यूज करतो एमर्जन्सी सिच्युएशनला, ती किट म्हणजे काय, त्यामध्ये कोणते मटेरियल आपण कॅरी करतो आपल्यासोबत. बघा इथे बँडेजेस अँड ड्रेसिंग, त्याच्यामध्ये आपण आयटम्स दिलेत. सी क्वांटिटी वन, बॉक्स ऑफ असॉर्टेड बँडेजेसचं बॉक्स. ठीक आहे, सेकंड ट्रँग्युलर बँडेजेस आपण यूज करणार. ठीक आहे, नॉन स्टेराईल ऑल्सो मटेरियल वी आर कीपिंग विथ अस इन एमर्जन्सी. अँटीसेप्टिक वाईपसुद्धा आपण आपल्यासोबत ठेवणार. स्टेराईल प्लस नॉन स्टेराईल एमर्जन्सीज एमर्जन्सीमध्ये आपण दोन्हीही गोष्टी अवेलेबल ठेवणार आपल्यासोबत. गॉज, रोलर बँडेजेस, क्रीम, वन आईस बँडेजेस. ओके, देन 5 ओवन नकल बँडेजेस, 1 रोल ऑफ वॉटरप्रूफ ॲडेझिव्ह टेप यूज करणार, 1 बॉक्स 4x4 स्टेराईल गॉज पॅड्स, 5 3x4 स्टेराईल नॉन ॲडेरंट पॅड्स, 2x3 स्टेराईल नॉन ॲडेरंट पॅड्स, स्टेराईल आय पॅड्स, मीन्स सगळ्या टाईप्सचे बँडेजेस आपण यामध्ये कलेक्ट करणार. देन अल्कोहोल, सी अँटीबायोटिक ऑइंटमेंट वी हॅव टू कीप विथ आर सेल्फ टू किल ऑल द एनी बॅक्टेरियल इंजुरी मे बी इज देअर, सो वी हॅव टू कीप अँटीबायोटिक ऑइंटमेंट, अल्कोहोल प्रिपेअर्ड पॅड्स, देन 10
पैकेट्स ऑफ बर्न ऑफ बेनॅड्रिल, पॅकेट्स ऑफ ॲस्पिरिन, ओके, सेडेशन देखील, अँटी पेन किलर देखील आपण आपल्यासोबत ठेवणार, पॅकेट्स ऑफ ॲडविल अँड आयबीब्रुफिन, दिस इज द पेन किलर, पॅकेट्स ऑफ अँटा ॲसिड, ठीक आहे, अँटा ॲसिड पेशंट्सला मे बी एमर्जन्सी सिच्युएशन एनिथिंग इट मे बी, लाईक पेशंटला जर मळमळ होत असेल अँटा ॲसिड आपण पेशंटला देणार, पॅकेट्स ऑफ डायोटोम, पेप्टो and single use eye droppers, medicine is not stock in the lab or HPER, okay. So अशा condition मध्ये आपण हे सगळ्या गोष्टी emergencies मध्ये आपण ready ठेवणार, first kit A आपण जी ready ठेवणार सगळ्या गोष्टींसाठी emergencyला, ओके, आपण हे सगळे मेडिसिन इक्विपमेंट्स आणि सगळे हे जे बँडेजेस आणि हे जे आयटम्स आहेत, हे जे मटेरियल आहे, आपण हॉस्पिटल प्रोसिजर इक्विपमेंट जे रूम असेल तिथं आपण हे ठेवणार नाहीत, इन द सेन आपल्याला हे एमर्जन्सीला रेडी ठेवायच्यात, ओके. देन फर्स्ट किट मॅन्युअल वन, सीझर, इन्स्टंट कोल्ड पॅक अँड पेअर, टू पेअर ऑफ नॉन लॅटेक्स ग्लोव्ज, ग्लोव्ज लागणार आपल्याला, कोल्ड पॅक लागणार पेशंटला, पेन होत असेल, एमर्जन्सी एनी इंजुरी वगैरे असेल, सो वी ऑल्सो हॅव टू यूज कोल्ड पॅक. देन रिस्पॉन्स, ओके, सो द वॉट इज द रिस्पॉन्स स्टुडंट, सी हेअर द फर्स्ट रिस्पॉन्स मीन्स इन द इव्हेंट ऑफ अ मेडिकल एमर्जन्सी द फर्स्ट रिस्पॉन्सिबल पर्सन ऑन शॅल बिकम द फर्स्ट रिस्पॉन्डर, ओके, एनी वन पर्सन, ओके, इन द मेडिकल एमर्जन्सी दोज हू नो द रिगार्डिंग द कंडिशन, ओके, रिगार्डिंग द एमर्जन्सी इज देअर, सो ही इज द फर्स्ट पर्सन हू इज रिस्पॉन्ड टू दिस काइंड ऑफ सिच्युएशन्स. द फर्स्ट रिस्पॉन्डर शॅल बी रिस्पॉन्सिबल फॉर कॉर्डिनेटिंग द रिस्पॉन्स एज इंडिकेटेड इन द फॉलोइंग चेकलिस्ट. सी स्टुडंट, रिमेंबर, those who know that there is a medical emergency, that the person having the responsibility to communicate this message with other team health member and to follow the emergency immediately. Survey and assess the situation, okay, at that time only we have to survey and we have to assess the situations, like what is the situations, how many patients are there, where are they located, where are they injured, where the traumatic injury happened, at which area they are located, everything we have to assess this situation, survey, and then on the basis of that assessment of potential hazard is necessary. सी सर्वे अँड ॲसेस द सिच्युएशन इन्क्लुडिंग, आपण यामध्ये सर्वे करणार, ॲसेस करणार की सिच्युएशन काय आहे, त्यामध्ये डेझिग्नेट अ स्पेसिफिक पर्सन टू डेझिग्नेट अ स्पेसिफिक पर्सन टू, आपण एका पर्टिक्युलर पर्सनला आपण इन्फॉर्म करणार, जो पर्सन आपल्या हॉस्पिटलमध्ये हेड असेल, ओके, दॅट वी हॅव टू इन्फॉर्म देम, कॉल एमर्जन्सी, रिट्राईव फर्स्ट एड सप्लायज, जे पण आपले फर्स्ट एड सप्लाय किट आहे, वी हॅव टू कीप इट रेडी, मीट अँड एस्कॉर्ट रिस्पॉन्डिंग एमर्जन्सी पर्सोनल, जे एमर्जन्सी पर्सोनल आहेत त्यांना आपल्याला एमर्जन्सीमध्ये जाऊन व्हिजिट द्यावं लागणार. असिस्ट इन क्राऊड कंट्रोल, इफ देर इज एनी क्राऊड, जर तिथे क्राऊड असेल, सो वी हॅव टू कंट्रोल दिस क्राऊड, नोटिफाय द मॅनेजर ऑन ड्युटी, अँड द मॅनेजर जे असतील ऑन ड्युटी त्यांना वी दॅट मॅनेजर वी हॅव टू इन्फॉर्म. If trained, render first aid until emergency personnel arrive. Remember to come and reassure the patient. Okay? Complete report of occurrence. If the injury was to an on-the-job employee, use the worker's compensation checklist to initiate the proper mechanisms within the university. See, student, remember here what we have to do. Here we are emergency personnel, okay? सुरुवातीला आपण एक respondent आहोत. As a respondent, आपल्याला आपण एक trained person आहोत, तर आपल्याला सुरुवातीला जिथे कुठे emergency असेल तिथं लवकरात लवकर आपल्याला पर्सनली अराईव्ह व्हायचं आहे, आणि आपल्याला आपलं काम अँड रिअश्युअर पेशंटला आपल्याला एक सायकोलॉजिकल सपोर्ट तिथं द्यायचा आहे, ठीक आहे. कम्प्लीट रिपोर्ट ऑफ ऑकरन्स, जे पण काही घडलं असेल सिच्युएशन, त्या सिच्युएशनमध्ये काय सिच्युएशन होती, काय घडलं आहे, कोणती कॅलॅमिटीज आहे, कोणतं पेशंटला एमर्जन्सी आहे, हे आपल्याला मॅनेजरला इन्फॉर्म करायचं आहे. अँड ऑन द जॉब एम्प्लॉई, सी इफ द इंजुरी वॉज अँड टू अँड on the job employee, use the workers compensation checklist to initiate the proper mechanism within the university, okay. आपल्याला जॉबमध्ये जर काही एमर्जन्सी असेल तर आपल्याला ताबडतोब इन्फॉर्म करून आपल्याला ताबडतोब एमर्जन्सी केअर प्रोव्हाइड करायची आहे. चेकलिस्ट फॉलो करावा लागणार आपल्याला यामध्ये, चेकलिस्टमध्ये ॲज अकॉर्डिंग टू की आपण काय काय केअर प्रोव्हाइड करतो आहे आणि कोणत्या लेवलची केअर प्रोव्हाइड करतो आहे, काय काय एमर्जन्सी आपण त्यांना प्रोव्हाइड केलं आहे.
calling in an emergency. Calling in an emergency means if you are designated to call an emergency, be prepared to provide the dispatcher with the following information. See, आपण आपल्याला एमर्जन्सीला कॉल करायचं आहे, त्यामध्ये नेम, एक्झॅक्ट ॲड्रेस, लोकेशन कुठे आहे, फोन नंबर काय आहे, यू आर कॉलिंग फ्रॉम कुठून त्यांनी कॉल केला आणि कुठे एमर्जन्सी आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, नंबर फॉर इंजर्ड, नंबर ज्यांना इंजुरी झाली आहे त्यांचा नंबर मिळू शकतो का हेही बघायचं आहे, किंवा आपला नंबर त्यांना देणं अति गरजेचं असेल एमर्जन्सीला. टाईप ऑफ एमर्जन्सी, कोणत्या एमर्जन्सी आहे, मेडिकल सिच्युएशन काय आहे, सस्पेक्टेड इंजुरीज कोणत्या आहेत, प्रेझेंट कंडिशन ऑफ पेशंट काय आहे. सस्पेक्टेड इंजुरीनुसार आपण पेशंटसाठी डिफिब्रिलेट ह्या सगळ्या गोष्टी आपण मॉनिटर देखील आपल्यासोबत एमर्जन्सीला ठेवू शकतो. प्रेझेंट कंडिशन ऑफ द पेशंट काय आहे, स्टेटस ऑफ एनी फर्स्ट एड ट्रीटमेंट बिंग रेंडर्ड, फर्स्ट एड किट ट्रीटमेंट पण आपल्याला सोबत ठेवायची आहे, स्पेसिफिक डायरेक्शन टू द व्हेन्यू अँड लोकेशन टू मीट द एस्कॉर्ट. मेनी कंडिशन्स मे बी लाईफ थ्रेटनिंग बट थ्री इन पर्टिक्युलर रिक्वायर्स इमिडिएट लोकेशन्स. हे बघा, लाईफ थ्रेटनिंग खूप साऱ्या कंडिशन्स आहेत, पण त्याच्यामध्ये तीन कंडिशन्स ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये खूप सिरियस लाईफ थ्रेटनिंग कंडिशन असू शकते. रेस्पिरेटरी अरेस्ट, सर्क्युलेटरी फेल्युअर अँड सिव्हिअर ब्लीडिंग. रेस्पिरेटरी अरेस्ट म्हणजे काय, बघा, रेस्पिरेटरी अरेस्ट और सर्क्युलेटरी फेल्युअर कॅन सेट ऑफ अ चेन ऑफ इव्हेंट दॅट विल लीड टू डेथ. ओके, सिव्हिअर अँड अनकंट्रोल ब्लीडिंग कॅन लीड टू अन इरिव्हर्सिबल स्टेट ऑफ शॉक इन विच डेथ इज इन्व्हिटेबल. बिफोर कॅरिंग फॉर लेसर इंज्युरीज द फर्स्ट एडर शूड फॉलो द ABC मेथड टू चेक फॉर लाईफ थ्रेटनिंग कंडिशन्स. सी, रेस्पिरेटरी अरेस्ट म्हणजेच एक प्रकारचं काय, शॉक बसलेला असतो पेशंटला ह्या कंडिशनमध्ये. पेशंटला मे बी सिव्हिअर ब्लीडिंग होत असेल, झाली असेल आणि पेशंटचं ब्लड लॉस असेल. ठीक आहे, ह्या कंडिशनमध्ये पेशंट शॉक स्टेजमध्ये जाणार आणि पेशंटला रेस्पिरेटरी अरेस्ट असणार. तर ह्या परिस्थितीमध्ये ह्या इन दिस कंडिशन्स वी हॅव टू असेस द एअरवे, पेशंटचं एअरवे कसं आहे, ब्रिदिंग कसं आहे, एअरवे ब्रिदिंग अँड सर्क्युलेशन आणि पेशंटचं ब्लड सर्क्युलेशन कसं आहे, ह्या तीन गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागतात. प्रायमरी सर्वे एअरवे, इस्टॅब्लिश रिस्पॉन्सिवनेस, पोझिशन द विक्टिम, आपल्याला त्यांना व्यवस्थित पोझिशन द्यायची आहे. एन्शोर ॲडिक्युएट ब्रिदिंग, त्यांचं ब्रिदिंग मेंटेन करायचं आहे. इफ देर आर नो साईन ऑफ ब्रिदिंग, आर्टिफिशियल व्हेंटिलेशन मस्ट बी गिवन ॲमिडिएटली. आपण त्यांना ताबडतोब आर्टिफिशियल व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करणार पेशंटला. आपण त्यांना अंबुबॅक थ्रू देखील व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करणार ह्यामध्ये. त्याच्यानंतर ओटू थ्रू द ओटू सिलेंडर आपण त्यांना प्रोव्हाइड करणार. ब्लीडिंग, मेक अ केअरफुल थ्रू द चेक फॉर एनी ब्लीडिंग, कंट्रोल सिरियस ब्लीडिंग. पेशंटला जर सिरियस ब्लीडिंग होत असेल तर आपल्याला यामध्ये सिरियस ब्लीडिंग आपल्याला स्टॉप करायची आहे. ताबडतोब आपल्याला यावर पेशंट्सला फ्लुईड स्टार्ट करायचं आहे आणि पेशंटचं डिहायड्रेशन लेवल देखील मेंटेन करायचं आहे. सर्क्युलेशन, सर्क्युलेटरी फेल्युअर असेल, पेशंटचं सर्क्युलेशन व्यवस्थित नसेल, अ पर्सन ट्रेन इन अ कार्डिओ पल्मनरी रिसक्सिटेशन्स, ह्या परिस्थितीमध्ये पेशंटला आपण CPR देत असतो. शूड चेक फॉर अ पल्स, चेक करणार. अँड इफ नन इज डिटेक्टेड, स्टार्ट CPR ॲट वन्स. पेशंटचं सर्क्युलेटरी फेल झाल्यास पेशंटची पल्स आपल्याला लागणार नाही. या पिरियडला आपल्याला पेशंटला CPR द्यावं लागणार, कार्डियक पल्मोनरी रिसक्सिटेशन इमिडिएटली. इन मेकिंग द प्रायमरी सर्वे, प्रायमरी सर्वेमध्ये आपण डू नॉट मूव द विक्टिम एनी मोर देन इज नेसेसरी. रफ हँडलिंग और अननेसेसरी मूवमेंट माइट कॉज ॲडिशनल पेन अँड ॲग्रीवेट इंज्युरीज. इफ द पेशंट इज अनकॉन्शियस ऑर देर आर एनी कॉम्प्लिकेशन्स विथ एनी ऑफ दिस कंपोनंट्स, ॲक्टिवेट एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस इमिडिएटली, अदरवाइज प्रोसीड टू द सेकंडरी सर्वे. सी स्टुडंट्स, वी कॅन लर्न हेअर की आपल्याला पेशंटला अननेसेसरी हँडलिंग नाही करायचं आहे. जिथे पेशंटला नीड असेल ताबडतोब त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये रेफरल युनिटला आपल्याला पेशंटला ट्रान्सफर करायचं आहे. इफ द पेशंट इज अनकॉन्शियस, पेशंट जर अनकॉन्शियस असेल, पेशंटला जर कॉम्प्लिकेशन्स असू शकतात, तर ताबडतोब एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस प्रोसीड करून आपल्याला पेशंटला ॲडमिट करायचे. ओके, अदरवाईज प्रोसीड टू द सेकंडरी सर्वे. आणि जर काहीच एमर्जन्सी नसेल, पेशंट मॉडरेट लेवलमध्ये आहे, पेशंट ब्रीथ करू शकतो, फक्त पेशंटला पेशंट इंजर्ड आहे, अशा वेळेस आपण पेशंटला सेकंडरी सर्वे स्टार्ट करत असतो. सेकंडरी सर्वे म्हणजे काय, बघा, वेन द लाईफ थ्रेटनिंग कंडिशन्स हॅव बीन कंट्रोल. जेव्हा लाईफ थ्रेटनिंग कंडिशन जेव्हा स्टॉप कंट्रोलमध्ये असतात, त्या पिरियडला आपण सेकंडरी सर्वे स्टार्ट करतो.
सो द सेकंडरी सर्वे इज अ हेड टू टो एक्झामिनेशन. पेशंटचं आपण हेड टू टो एक्झामिनेशन करणार, डोक्यापासून तर पायापर्यंत आपण पेशंटचं एक्झामिनेशन करणार की पेशंटला कुठे इंजुरी आहे का, पेशंटला कुठे ब्लिडिंग होत आहे का आणि पेशंटला काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का. ठीक आहे, सेकंड इयर इज सर्वेमध्ये. सो बी रिअश्युरिंग ॲट ऑल टाईम. आणि ह्या सगळी प्रोसेस होत असताना आपल्याला पेशंटला एक सायकोलॉजिकल सपोर्ट द्यावे लागणार. आणि जर खूपच इमर्जन्सी असेल तर ह्या परिस्थिती इमर्जन्सी परिस्थितीमध्ये आपण पेशंटला प्रायमरी सर्वेमध्येच इमर्जन्सी डिपार्टमेंटला शिफ्ट करणार. आणि जर नसेल तर सेकंडरी सर्वे आपण स्टार्ट करणार, पेशंटचं असेसमेंट आपण स्टार्ट करणार. त्यामध्ये आपण नेक एक्झामिनेशन करणार. ठीक आहे, सेकंडरी सर्वेमध्ये पेशंटला काही नेक इंजुरी आहे का, टेंडरनेस आहे का, डिफॉर्मिटी आहे का. ठीक आहे, स्पाईन फ्रॅक्चर झाले का पेशंटचं, काही नेक एरिया ॲकोम्पॅनी हेड इंजुरीज काही आहे का. जेंटली फील ऑर लुक फॉर एनी ॲबनॉर्मॅलिटीज. इफ अ स्पायनल इंजुरी इज सस्पेक्टेड, स्टॉप द सर्वे अंटील द हेड कॅन बी स्टॅबिलाइज. पेशंटला जर स्पायनल इंजुरी असेल तर आपण त्या पिरियडला सर्वे स्टॉप करून ताबडतोब आपल्याला पेशंटला असेसमेंट स्टॉप करून ताबडतोब पेशंटला आपल्याला रेफर करावं लागणार. सो हेड विदाउट मूव्हिंग द हेड चेक फॉर ब्लड इन द हेअर, स्काल्प लॅझरेशन्स, कंट्युजन्स, जेंटली फील फॉर पॉसिबल बोन फ्रॅगमेंट्स ऑर डिप्रेशन्स इन द डिप्रेशन्स इन द स्कल, लॉस ऑफ फ्लुइड ऑर ब्लीडिंग फ्रॉम द इयर्स नोज इन अँड इंडिकेशन्स ऑफ पॉसिबल स्कल फ्रॅक्चर. सी स्टुडंट, हेडमध्ये इंजुरी असणार, एनी ब्लड इज इन द हेड, एनी ब्लड इन इनसाईड ऑफ द हेअर, केसांमध्ये कुठेतरी ब्लीडिंग होत आहे का, लेझरेशन्स अँड कंट्युजन्स. ठीक आहे, पेशंटला काहीतरी इंजुरी झालेली आहे का, ओके, स्काल्प इंजुरी आहे का, हे आपल्याला चेक करायचे. जेंटली फील फॉर पॉसिबल बोन फ्रॅगमेंट्स, बोनमध्ये काही डिप्रेशन झाले का, काय किंवा कोणतं हार्ड मोडलं आहे का पेशंटचं, हे देखील आपल्याला चेक करायचं. स्कलमध्ये काही डिफॉर्मिटी दिसत आहे का, फ्लुईड किती लॉस झाले, ब्लिडिंग किती लॉस झाले, हे सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करून पेशंटला ताबडतोब केअर प्रोव्हाइड करायची आहे. चेस्ट, चेक द चेस्ट फॉर कट, चेस्टवर कोणतं कट आहे का, इम्पॅक्टेड ऑब्जेक्ट्स फ्रॅक्चर आहे का, पेनेट्रेटिंग वुंड्स बाय ऑब्झर्विंग चेस्ट मूवमेंट. देन ॲबडॉमेन, जेंटली फील फॉर अ कट, ॲबडॉमेनवर कोणतं कट दिसतंय का, पेनिट्रेशन्स काही पेनिट्रेट केलं आहे का ॲबडॉमेनमध्ये, इम्प्लांट ऑब्जेक्ट्स, लुक फॉर एनी स्पाजम अँड टेंडरनेस. ॲबडॉमेनच्या ज्या मसल्स असतात त्याच्यामध्ये काही स्पाजम तयार झालं आहे का, म्हणजे जे मसल्स, द मसल दोज हू हॅव स्पाजम, सो देर इज अ मे बी लॅक ऑफ ब्लड सप्लाय, तिथे रक्ताचा पुरवठा कमी असतो. काही टेंडरनेस म्हणजे सुजन काही आहे का पोटावर, हे पण आपल्याला नोटीस करायचं आहे. लोअर बॅक, फील फॉर डिफॉर्मिटी अँड टेंडरनेस, बॅकसाईडला पेशंटला काही डिफॉर्मिटी आहे का, काही सुजन आहे का. पेल्विस, चेक फॉर ग्रॅटिंग, टेंडरनेस, बोनी प्रोट्रुजन अँड डिप्रेशन इन द पेल्विक एरिया. पेशंट्सला पेल्विसमध्ये काही बोन प्रोट्रूट झालं आहे का ॲबनॉर्मली, पेशंटला काही फ्रॅक्चर आहे का, काही सुजन आहे का पेल्विक एरियामध्ये, पेन आहे का, हे देखील आपल्याला आयडेंटिफाईड करायचं आहे, विचारायचं आहे पेशंटला. जेनायटल रिजनमध्ये चेक फॉर एनी ऑबियस इंजुरी, पेशंटला काही इंजुरी आहे का आपल्याला हे बघायचं आहे. ॲक्स्ट्रिमिटीज म्हणजेच आपले पाय आणि हातं, काही डिसलोकेशन, डिसकलरेशन झालं आहे का, स्वेलिंग आहे का, टेंडरनेस आहे का डिफॉर्मिटीमध्ये, विच आर समटाईम प्रेझेंट विथ फ्रॅक्चर्स अँड डिसलोकेशन. जेव्हा काही वेळा फ्रॅक्चर होते, डिसलोकेशन होते, त्यावेळेस स्वेलिंग असते, टेंडरनेस असते, सो आपल्याला हे चेक करायचं आहे. पॅरालिसिस इन द आर्म्स अँड लेग्स इंडिकेट्स अ फ्रॅक्चर नेक. पेशंटला जर पॅरालिसिसचा अटॅक आला असेल पायामध्ये आणि हातामध्ये, त्या पिरियडला आपल्याला नेक फ्रॅक्चर्ड मिळणार. सो द पॅरालिसिस इन द लेग्स इंडिकेट अ फ्रॅक्चर्ड बॅक, चेक फॉर द मेडिकल ब्रॅसलेट्स. त्यावेळेस आपल्याला पेशंटला मेडिकल ब्रॅसलेट्स देऊन सपोर्ट द्यायचा आहे. बॅक सर्फेसेस इंजुरीज अंडरनीथ द विक्टिम ऑफन ओव्हरलुक्ड, एक्झामाइन फॉर बोनी प्रोट्रुजन, ब्लीडिंग अँड ओबवियस इंजुरीज. बॅक सर्फेसेसमध्ये पण आपण हे चेक करणार की बोनी जे हाडांचे जे पार्ट्स आहेत ते व्यवस्थित आहे का तिथे काही ॲबनॉर्मली त्यांचं काहीतरी प्रोट्रुजन झाले का, ब्लीडिंग काही होत आहे का, किंवा इंजुरीज काही आहेत का. इन द इव्हेंट ऑफ अ मेडिकल एमर्जन्सी, जर मेडिकल एमर्जन्सी जी पण कोणतीही मेडिकल एमर्जन्सी असणार, त्यावेळेस आपल्याला स्पेसिफिक एक जो पर्सन असेल, हेड ऑफ द पर्सन, दॅट वी हॅव टू इन्फॉर्म देम, रिट्राइव फर्स्ट एड सप्लायज वी हॅव टू केप रेडी, मीट एस्कॉट रिस्पॉन्डिंग एमर्जन्सी पर्सोनल. जो कोणी पर्सन असेल त्यांना एमर्जन्सीमध्ये त्याला भेटायचं आहे, बटकन असिस्ट क्राऊड कंट्रोल आपल्याला कमी करायचं आहे, नोटिफाय द मॅनेजर ऑन
ड्यूटी देन कॉलिंग इन एमर्जन्सी सेम ॲज इट इज एमर्जन्सीला कॉल करायचं आहे आपल्याला एक्झॅक्ट ॲड्रेस लोकेशन फोन नंबर नंबर ऑफ इंजर्ड टाईप ऑफ एमर्जन्सी मेडिकल सिच्युएशन्स प्रेझेंट कंडिशन ऑफ द पेशंट स्टेटस ऑफ फर्स्ट केअर ट्रीटमेंट स्पेसिफिक डायरेक्शन्स टू वेन्यू अँड लोकेशन टू मीट द एस्कॉर्ट सो ओके सो टुडे वी हॅव लर्न अबाउट दिस कंडिशन्स abrasions and wound is there any irrigate wounds and abrasions are there we have to clean that wound in tap water for 5 minutes or until there appears to be no foreign matter in the wound he baga if there is a wound present to the patients we have to clean that wound with the water suruvatila apan tap water madhe apan ti wound clean karnar ओके जोपर्यंत त्यावरचे फॉरेन मटेरियल्स पार्टिकल्स क्लीन होत नाहीत तोपर्यंत इफ रनिंग वॉटर इज अनअवेलेबल यूज एनी सोर्स ऑफ क्लीन वॉटर रनिंग वॉटर तुम्हाला अवेलेबल नसेल सो यू कॅन यूज एनी सोर्स ऑफ क्लीन वॉटर त्यानंतर आपण त्यावर अप्लाय अँटीबायोटिक ऑइंटमेंट ऑर क्रीम ओनली इफ द विक्टिम वुंड इज अन ॲब्रेशन ऑर इज सुपरफिशियल ॲनाफ्लेक्सिस आपण त्यांना ट्रीटमेंट देणार चेक फॉर अ स्पेशल मेडिकेशन्स दॅट पर्सन माईट बी कॅरिंग टू ट्रीट अन ॲलर्जिक अटॅक असेल पेशंटला ॲलर्जिक अटॅक असेल तर आपण ते चेक करणार पेशंटला विचारणार पेशंटला मेडिसिन्स देणार ॲडमिनिस्टर द ड्रग ॲज डायरेक्टेड युजली बाय प्रेसिंग ऑटो इंजेक्टर अगेन्स्ट द पर्सन्स थाय होल्डिंग इन द प्लेस ऑफ सेव्हरल सेकंड्स सी ह्यामध्ये आपण फिजिशियन ऑर्डर फॉलो करणार आणि पेशंटला मेडिसिन्स देणार हॅव द पर्सन्स लाय स्टील ऑन हिज बॅक फिट हायर दॅन हेड लूजेस टाईट क्लॉथिंग कवर द पर्सन्स विथ ब्लँकेट डोंट गिव्ह एनिथिंग एल्स टू ड्रिंक देर इज अ वॉमिटिंग ब्लिडिंग फ्रॉम द माउथ टर्न द पर्सन्स ऑन हिज ऑर हर साईड टू प्रिव्हेंट चॉकिंग इफ देर आर नो साईन ऑफ सर्क्युलेशन बिंग सीपीआर आपल्याला पेशंटला मेडिसिन्स दिल्यानंतर आपल्याला पेशंटला काही साईड इफेक्ट आहेत का ते चेक करायचे पेशंटला मेडिसिन दिल्या दिल्या आपल्याला पेशंटला कम्फर्टेबलच पोझिशनमध्ये ठेवायचे बेडवर त्यानंतर ब्लँकेट पेशंटला ब्लँकेटने कवर करायचे मेडिसिन दिल्याबरोबर पेशंटला आपण काहीच ड्रिंक करायला देणार नाहीत पेशंटला ब्लिडिंग वॉमिटिंग होते का काही ते देखील चेक करणार पेशंटचं पल्स ब्रिदिंग फील होत नसेल तर त्या पिरियडला आपण पेशंटला कार्डियाक सीपीआर कार्डियाक पल्मोनरी रिसक्सिटेशन स्टार्ट करणार जर पेशंटला अस्थमा जर असेल अस्थमॅटिक पेशंट असेल अस्थमाचा ॲटिक असेल तर पेशंटला आपण मेडिकेशन्स देणार अस्थमाचं इनालर देऊन ताबडतोब ब्रिदिंग पेशंट्सला 100% ऑक्सिजन आपण सप्लाय करणार ब्लिडिंग होत असेल वी हॅव टू कंट्रोल द ब्लिडिंग बाय अप्लाईंग प्रेशर ओवर द ब्लिडिंग एरिया अंटिल ब्लिडिंग स्टॉप्स कार्डियाक प्रॉब्लेम इज देअर एनी कार्डियाक प्रॉब्लेम एअरवे ब्रिदिंग आणि सर्क्युलेशन पेशंटचं मेंटेन नाही आहे वी हॅव टू ॲडमिनिस्टर्ड ऑक्सिजन ट्रीट फॉर शॉक पुट इंजर्ड अ कम्फर्टेबल पोझिशन ऑर आपण पेशंटला ह्या परिस्थितीमध्ये एअरवे ब्रिदिंग मेंटेन करणार ऑक्सिजन प्रोव्हाइड करणार पेशंटचं सर्क्युलेशन मेंटेन करणार जेणेकरून सर्क्युलेशन ऑक्सिजन एअरवे ब्रिदिंग आणि सर्क्युलेशन मेंटेन केल्यानंतर आपण त्यांना फ्लुईड ॲडमिनिस्टर्ड करणार जेणेकरून पेशंट शॉकमधून लवकरच कवर होणार कारण शॉक कंडिशनमध्ये पेशंटला ब्लड सर्क्युलेशन पण कमी असतो आणि ब्लडचा पुरवठा देखील बॉडीमध्ये फारच कमी प्रमाणात असतो त्यावेळेस आपण आणि पेशंटला कम्फर्टेबल पोझिशन देणार एमर्जन्सीमध्ये पण जर आपल्याला काही माहितीच नसेल तर आपण मेडिकल एमर्जन्सीसचं आपण सर्व्हिसेसचं वेट करणार जर पेशंटला सीझर्स असतील पेशंटला जर सीझर्स येत असतील डू नॉट रिस्ट्रेन द विक्टिम ड्युरिंग अ सीझर ऑर प्लेस एनी ऑब्जेक्ट इन टू द विक्टिम्स माउथ प्रोटेक्ट द हेड विथ अ पिलो ऑर अदर सॉफ्ट मटेरियल फॉलो द सीझर प्लेस द विक्टिम इन अ रिकवर पोझिशन टू मेंटेन अन ओपन एअरवे अवेट EMSC पेशंट्स इफ द पेशंट इज इन सीझर्स सो वी हॅव टू मेक देम वी हॅव टू बी अश्युअर दॅट पेशंट शुड बी वी शुड नॉट कीप एनिथिंग near the patient's mouth any object okay if patients have a denture in his mouth we have to remove that dentures okay then protect the okay or we have to place any object into the patient's mouth if patients having seizure patient la jar seizures hot asel ta apan tyancha tondamade ek object thevat asto jene karun patient la tongue bite honar nahi in seizure condition protect the head of the patient with pillow okay because maybe there is a chances of head injury okay or any other soft material then place the victim in recover position maintain an open airway up then we have to maintain the patient's breathing properly okay मेंटेन द पेशंट एअरवे प्रॉपरली इफ जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एमर्जन्सीला माहिती नसतील तर आपल्याला एमर्जन्सी सर्व्हिसेसचं वेट करायचं आहे
Thank you very much. I hope you all are understood. If you having any doubt, please comment me below the please comment me over this. I'll try to solve all your queries. Thank you very much.